नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा। तर आज आपण बघणार आहोत नांदेड बिदर रेल्वे मार्गाबद्दलची माहिती। मित्रांनो, गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेला नांदेड बिदर रेल्वे मार्गाला हिरवा झेंडा मिळालेला आहे। नांदेड बिदर रेल्वे मार्गासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत संवाद साधला होता। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। तेव्हा नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी पिंक बुकमध्ये आर्थिक तरतूदही करून घेतली होती। त्यानंतर या मार्गावरील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुटला नव्हता, मात्र तोही आता मार्गी लागलेला आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहण करण्यासाठी तात्काळ कार्यवाहीला सुरुवात करण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे हा पण प्रश्न सुटलेला आहे। मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न मार्गी लावून मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सेवा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे आणि नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी जमीन मालकांनी सहकार्य करून विकासाच्या नव्या पर्वात सहभागी व्हावे असे ते बोलत होते। देशातील विविध झोनमधील काही नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण अहवाल नुकतेच प्राप्त झालेले आहेत। यामध्ये देशातील 10 तर आपल्या महाराष्ट्रातील नांदेड आणि बिदर ही दोन प्रमुख प्रतारणस्थळे जोडणाऱ्या आणि दोन राज्य एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गाला दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्याचा अंतिम सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यातही आला होता। त्यामुळे नांदेड बिदर रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी आता निधीची आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज निर्माण झाली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे नांदेड शहर हे शीख धर्मियांचे प्रमुख प्रार्थनास्थळ आहे। हे शहर यापूर्वी देशातील महत्त्वाच्या स्थानकांशी जोडले गेले असते, तर कर्नाटकातील बिदर येथे शीख भाविकांचा गुरुद्वारा आहे। नांदेडला अमृतसर येथून आलेले शीख भाविक वेळात वेळ काढून बिदर या ठिकाणी गुरु नानक जीरा साहेब गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी हमखास जात असतात। सध्या नांदेड येथून पर्याय मार्ग उपलब्ध असला तरी हा मार्ग लवकरच पूर्ण झाल्यास दोन महत्वाची प्रार्थना स्थळे दोन राज्य एकमेकांशी जोडले जातील, ही यातली विशेष गोष्ट आहे। मित्रांनो, आता या रेल्वे मार्गाबद्दल थोडी माहिती घेऊया। या रेल्वे मार्गावर एकूण 13 रेल्वे स्थानके असणार आहेत। नांदेड, मुगट, कांबळज, माळकुठा, नायगाव, नरसी, बेटमोगरा, माऊली, देगलूर, मरखेल, हानेगाव, औराद, संतपूर, हौदगाव, जानवाडा, खानापूर आणि बिदर अशी एकूण 13 रेल्वे स्थानके या मार्गावर असणार आहेत, ज्यात नायगाव, नरसी, देगलूर, हानेगाव सारखे महत्वाची गावे आणि तालुकेही रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहेत। मित्रांनो, या नव्या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 157 किलोमीटर आहे। तर या मार्गासाठी एकूण खर्च 2,564 करोड एवढा असून त्यात प्रत्येक किलोमीटरला 16 करोड एवढा खर्च अपेक्षित आहे। या मार्गादरम्यान भूसंपादनासाठी एकूण जमीन 910 हेक्टर एवढी आहे। 364 हेक्टर जमीन प्रकल्पासाठी लागणार आहे। मित्रांनो, या मार्गावर एकूण 119 छोटे मोठे पूल असणार आहेत, त्यापैकी 2 महत्वाचे पूल आहेत आणि 1 मोठा पूल आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या रेल्वेच्या अपडेट्सच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। मिळूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र।